नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेत राहा, खुश राहा। आता मी ही राजगिऱ्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ही राजगिऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हिला मी कट करत आहे बारीक, बघू शकता तुम्ही। आणि हा लसूण घेतलेला आहे। आता हिरवी मिरची, लसूण, कांदा टाकून बनवणार आहे, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, ही राजगिऱ्याची भाजी बनवून घेऊया आपण। याच्यासाठी मी राजगिऱ्याची भाजी बारीक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, हिरवी मिरची कापून घेतली आहे, लसूण चॉप केलेलं आहे, कांदा पण चॉप करून घेतलेला आहे। आणि ही लोखंडाची कढई ठेवलेली आहे मी। मी ही कढई याच्यासाठी ठेवलेली आहे की आपल्या शरीरात जी आयरनची कमी असते, थकावट येते, है ना, तर आयरन आपल्या शरीराला खूप महत्त्वपूर्ण असतं। नख तुटतात, केसांची वाढ होत नाही, त्यासाठी आयरनची खूप महत्त्व आहे। आणि त्यासाठी आपण लोखंडाच्या भांड्यात जेवढं जेवण बनवलं छान, तेवढं आपल्याला उपयुक्त ठरतो। आणि मस्त याचे फायदे पण खूप होतात, यासाठी मी सांगितलं। मी जिरं टाकलं आहे, मोहरी टाकलेली आहे, आणि पालकमध्ये पण आयरनची मात्रा भरपूर असते। तर ही तर मी राजगिऱ्याची भाजी बनवते, तर मी जिरं राई टाकून घेतलेलं आहे, आता लसूण टाकलेलं आहे। आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी दाखवते, कोणीही बनवू शकतं, काहीच हरकत नाही बनवायला, लगेच बनते। आणि लसूण पण छान झालेलं आहे। आता मिरच्या टाकून घेतलेलं आहे मी। मिरची टाकून झाल्यावर लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा झाला, कांदा छान धुऊ द्यायचा आहे, मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही भाजी खूप छान लागते खायला। तर असं वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्यामुळं आपल्याला, आपल्या शरीराला जे आवश्यक तत्व असतात ते पण मिळतात। आणि छान अशी ही भाजी बनते, बघू शकता, एकदम सोप्या पद्धतीने, काहीच नाही टाकलेलं आहे। फक्त जिरं मोहरी टाकलं, कांदा टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, आणि मस्त हिरवी मिरची टाकली आहे। हिरवी मिरची पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्ही लाल चटणीही वापरू शकता, काही हरकत नाही। जे तुमच्याकडे अवेलेबल असलं ते तुम्ही टाकू शकता। आणि मस्त मग असा कांदा लाल होत आला की हळद टाकून घ्यायची थोडी। हे बघा, हळद टाकून घेतलेली आहे। हळद पण तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला वाटेल तेवढं। आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता थोडं मीठ घालून घेऊया। मीठ पण तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। हे बघा, मीठ थोडं सांभाळून टाका, कारण ही भाजी कमी होते। आता ही भाजी कापलेली टाकून द्यायची। सुंदर अशी ही भाजी बनते। आणि मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडत असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा। नसतील आवडतील तर ते कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता की तुमचं हे चुकलं, ते चुकलं, मग मी माझ्या व्हिडिओ बनवण्यामध्ये अजून सुधारणा करेन। तर थँक्यू व्हेरी मच मित्रांनो। आता ही 10 मिनटं झाकण लावून मस्त शिजवून घ्यायची ही भाजी। वाव, एकदम ताजी भाजी असल्यामुळे याची खुशबू पण खूप छान येते। आणि ह्या कढईत बनवल्यामुळे आपल्याला आयरनही भेटेल। तर भेटू या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। हे बघा, आता हिला छान शिजू द्यायची। थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ बघितल्याबद्दल। झाकण लावून मी आता 10 मिनटं शिजून घेणार आहे। थँक्यू।